नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी मीनाक्षी निझळे, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज बनवूया आपण नाचणीची पुरी, एकदम खस्ता आणि कुरकुरीत पुरी, जे आपण 8-10 दिवस टिकू शकतो या पुऱ्यांना। चला तर मग बनवूया। मी इथे बाउल घेतलेला आहे एक, त्यामध्ये आपण एक वाटी पाणी घेऊया। एक वाटी पाणी लागत नाही आपल्याला, अर्धी वाटीच पाणी लागते, पण आपण एक्स्ट्रा पाणी ठेवूया, कारण की नंतर आपला आटा कडक होते, त्यामुळे लागते आपल्याला पाणी एक्स्ट्रा। गॅसवरती उकळायला ठेवून देऊया, तोपर्यंत आपण पुरीचं साहित्य बघूया। हे मी दुसरा बाउल घेतलेला आहे इथे, तर ज्या वाटीने पाणी घेतले त्याच वाटीने मी पीठसुद्धा घेणार आहे नाचणीचं। त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून बेसन घालूया। अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, आवडीनुसार मीठ, अर्धा टीस्पून जिरा आणि अर्धा टीस्पून ओवा, त्याला आपण हातावर क्रश करून घेऊया। आणि ही कसुरी मेथी, तीसुद्धा मी क्रश करून घेत आहे हातावरती। पिठाला पूर्ण एकजीव करून घेऊया। त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल टाकूया आपण। अर्धा टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे। हे पूर्ण पीठ आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे, पाण्याला उकळी आली का बघूया। पाणीसुद्धा उकडलेलं आहे, तर आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊया। अर्धंच पाणी लागेल आपल्याला, कारण की अर्धं उरलेलं आपल्याला समोर कामा येईल, त्यासाठी मी जास्तच ठेवलेलं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचं पीठ मळून घेऊया। सुरुवातीला आपण चमच्याच्या साह्यानेच पीठ मळायचं, कारण की गरम असते, थोडं थंड झालेलं आहे, तर मी आता हाताने मळून घेते। थोडं थोडं पाणी लावून मळून घ्यायचं। बघा, असं झालेलं आहे आपला गोळा, छान मळून झालेला आहे पीठ। आपण कढई ठेवूया गॅसवरती, त्यामध्ये तेल टाकूया पुरी तळण्यासाठी। गरम होईपर्यंत आपण पुरी तयार करून घेऊया। ही मी कॅरी बॅग घेतलेली आहे, ती कैचीनी कट करून घेतलेली आहे आणि तीळ घेतलेले आहे। अशी तीळ आपण कॅरी बॅगवर तर टाकून घेऊया। त्यानंतर आपण नाचणीच्या पिठाचा गोळा करून गोल गोळा करायचा आणि त्याला थोडंसं प्रेशर द्यायचं, आणि वरतून तीळ टाकून थोडं आणखीन प्रेशर द्यायचं आणि पुरी लाटून घेऊया। खूप कुरकुरीत पुऱ्या बनतात आणि टेस्टीसुद्धा लागतात। लसूणचा फ्लेवर तर खूप टेस्टी लागते। आणि तुम्ही प्रवासात वगैरे कुठं जाणार असले 8-10 दिवसासाठी किंवा 12 दिवसासाठी, तर तुम्ही ह्या पुऱ्या डब्यावरती घेऊन जाऊ शकता, खराबसुद्धा होणार नाही। झालेली आपली पुरी लाटून, तेल गरम झालेलं आहे का बघूया। थोडंसं पीठ टाकून बघूया। झालेलं आहे तेल गरम छान, तर पुरीसुद्धा टाकून घेऊया आपण। बघा किती छान फुलत आहे पुरी, थोडंसं दाबत राहायचं पुरीला आणि फिरवत राहायचं सर्व साईडनं, छान क्रिस्पी आणि फुललेली होईल। बघा किती छान झालेली आहे पुरी, एकदम क्रिस्पी झालेली आहे, किती छान फुललेली आहे आणि क्रिस्पीसुद्धा झालेली आहे। आता दुसरीसुद्धा बनवून घेऊया आपण। झालेली आहे लाटून, दुसरीसुद्धा तळून घेऊया। जर तुम्हाला एकदम क्रिस्पी लागत असेल, बिना फुललेली लागत असेल, तर थोडी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची, स्लोमुळे एकदम क्रिस्पी बनते पुरी। बघा ही मी एकदम स्लो गॅसवरती तळलेली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे पुरी। आणि जी फुलवायची राहिली ती थोडीशी हाय टू मीडियम गॅस ठेवायचा, तेव्हा ती फुली फुललेली बनते। बघा किती छान फुललेली आहे ही, मुलांच्या डब्यासाठीसुद्धा कामा येतील ह्या पुऱ्या, आणि पौष्टिकसुद्धा आहे मुलांसाठी, तसे मुलं नाचणीच्या पिठाची पुरी आवडीने खातील। बघा ही सुद्धा झालेली आहे, 3-4 पुऱ्या झालेल्या आहे आपल्या, तर आणखीन मी बनवून घेते। बघा हे असं झालेलं आहे पीठ, थोडा वेळ झालं तर थोडं ड्राय होऊन जाते,
त्यासाठी मी हे पाणी ठेवलेलं होतं आणि ते पाणी लावून लावून आपण आणखीन पुऱ्या बनवून घेऊया। बघा ही सुद्धा पुरी झालेली आहे, एकदम फुललेली झाली आणि क्रिस्पी सुद्धा झालेली आहे। किती छान फुलल्या ह्या पुऱ्या, टमटम फुललेल्या पुऱ्या झालेल्या आहे, झालेल्या आहे बनवून आपल्या पुऱ्या। बघा मी हे फुललेल्या पुऱ्या सुद्धा केलेल्या आहे, किती छान फुललेल्या आहेत बघा। आणि क्रिस्पी पुऱ्या सुद्धा बनवलेल्या आहे मी बिना फुललेल्या, ह्या तर खूप दिवस टिकतात, एकदम खुसखुशीत झालेल्या आहे। थोडी आपण खाऊन सुद्धा बघूया। बघा किती कुरकुरीत झालेल्या आहे पुऱ्या, खूप टेस्टी झालेली आहे पुरी, एकदम क्रंची झाली। बघा ही फुललेली पुरी सुद्धा मी दाखवते तुम्हाला, बघा किती छान फुलली होती की एका पुरीचे दोन पार्ट होत आहे। डब्यावरच द्यायला खूप छान आहेत या पुऱ्या, सॉस बरोबर कोणत्याही चटणी बरोबर तुम्ही देऊ शकता। झालेल्या आहे आपल्या पुऱ्या बनून। कशी वाटली तुम्हाला ही नाचणीची पौष्टिक पुरी? नक्की कळवा। असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनसुद्धा प्रेस करा। थँक्यू, भेटूया पुढच्या रेसिपीला। बाय, टेक केअर।